very good morning to all in this lecture we will discuss newton's third law of motion in last lecture we have discussed newton's second law of motion And that was f is equal to m a जर ही बॉडी असेल या बॉडीवर फोर्स f अप्लाई केला असेल या बॉडीचं मास m असेल तर या बॉडी मध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस कि होता ये फोर्स इन न्यूटन मास इन केजी जी इन मीटर पर सेकंड स्क्वेर हा है छोटा सा न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन इन दिस लेक्चर वी विल डिस्कस न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन तर पहा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन सर्वात इजी स्टेटमेंट पण इजी समजायला पण इजी तर पहा न्यूटन्स थर्ड लॉ म्हणजे काय ही है, या वाल आहे या वालवर हा बॉय काय करत आहे फोर्स एक्झर्ट करत आहे त्याच वेळेस या बॉयने काय केलं आहे स्केट्स विअर केले आहेत तर काय होत असेल इथे ज्या वेळेस हा बॉय या वर फोर्स अप्लाय करत असेल दिस फोर्स ऑन वॉल त्याच वेळेस ही वॉल या बॉयवर अपोजिट डायरेक्शन मध्ये एक फोर्स अप्लाय करत असेल आणि या फोर्सचं मॅग्नेट्यूड असेल इक्वल जर या बॉयने या वर टेन न्यूटन फोर्स अप्लाय केलेला असेल तर ही वॉल या बॉयवर टेन न्यूटनच फोर्स अप्लाय करेल दॅट इज इक्वल अँड अपोजिट या बॉयचा फोर्स जो आहे तो कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे दिस लेफ्ट डायरेक्शन आणि ही वॉल या बॉयवर जो फोर्स एक्झट करत आहे फोर्स अप्लाय करत आहे त्या फोर्सची डायरेक्शन कशी आहे लेफ्ट टू राईट म्हणजे मॅग्नेट्यूड वाईज विचार केला तर इक्वल आणि डायरेक्शन वाईज विचार केला तर अपोजिट याचा फोर्स या साइडला वॉलचा फोर्स या बॉयवर या साईडला तर पहा इथे थोडंसं बारकाईने पाहण्याचा प्रयत्न करा हा जो बॉय आहे हा बॉय वॉलवर फोर्स अप्लाय करत आहे ही वॉल बॉयवर फोर्स अप्लाय करत आहे म्हणजेच इथे दोन फोर्स ऍक्ट होत आहेत आणि दोन बॉडीज अवेलेबल आहेत एक वॉल दुसरी बॉय तर एकाच बॉडीवर दोन फोर्स अप्लाय होत नाहीत हे अगोदर लक्षात घ्या फोर्स बाय वॉल ऑन बॉय अँड फोर्स ऑन वॉल बाय बॉय हा डिफरन्स लक्षात ठेवा हा डिफरन्स खूप महत्वाचा आहे कधी कधी कन्फ्युजन होतं एकाच बॉडीवर दोन फोर्स ऍक्ट होत आहेत की नाही असा भास होतो म्हणजे हा बॉय असेल तर बॉयवर या डायरेक्शनमध्ये एक फोर्स ऍक्ट होत आहे या बॉयवर या डायरेक्शनमध्ये एक फोर्स ऍक्ट होत आहे असा कधी कधी भास होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा दोन बॉडीज आहेत दोन फोर्स आहेत आणि या बॉडीवर एक फोर्स ऍक्ट होत आहे या बॉडीवर एक फोर्स ऍक्ट होत आहे दोन डिफरंट बॉडीज दोन वेगवेगळे फोर्सेस एकाच बॉडीवर फोर्स ऍक्ट होत नाहीत हे लक्षात ठेवा देन ज्या वेळेस हा बॉय या वॉलवर फोर्स एक्झर्ट करेल त्यावेळेस ही वॉल या बॉयवर पण फोर्स एक्झर्ट करेल या बॉयने स्केट्स विअर केले असल्यामुळे हा बॉय या डायरेक्शनमध्ये चाललाय जाईल इथे पहा इन दिस डायरेक्शन म्हणजेच राईट डायरेक्शनमध्ये हा बॉय या साईडला चालला जाईल कारण या ने या बॉयवर फोर्स अप्लाय केला आहे आणि त्या फोर्समुळे याच्यामध्ये काहीतरी ॲक्सलरेशन प्रोड्यूस होईल आणि त्यामुळे हा बॉय या डायरेक्शनमध्ये म्हणजेच लेफ्ट टू राईट हा चालला जाईल ड्यू टू स्केट्स अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे बॉयने ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला होता त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तो बॉय गेला आहे पहा बॉयने फोर्स वॉलवर अप्लाय केला डायरेक्शन ऑफ फोर्स इज टुवर्ड्स लेफ्ट पण हा बॉय गेला कुठे राईट साइडला दॅट इज अपोजिट इन डायरेक्शन देन सेकंड एक्झाम्पल हा फार्मर आहे मॅन आहे हाँ करता है? याला, मंझे हा काय करत आहे याला म्हणजे हा म्हणजे ही काऊ आहे तर याला इकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच वेळेस ही काऊ याला अपोजिट डायरेक्शन मध्ये खेचत आहे म्हणजे हा फार्मर हा मॅन याच्यावर या काऊवर या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करत आहे त्याच वेळेस काऊ डायरेक्शन डायरेक्शनमध्ये याला खेचत आहे म्हणजे इक्वल दोन बॉडीज दोन फोर्स आणि अपोजिट डायरेक्शन आणि दोघांचं मॅग्निट्यूड कसं आहे सेम हा फार्मर टेन न्यूटन फोर्स अप्लाय करत असेल तर काऊ काय करेल इकडे जायचं नसेल तर टेन न्यूटन फोर्स अप्लाय करेल अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे ही काऊ इकडे जाणार नाही मॅन एक्झर्टिंग फोर्स ऑन काऊ बट काऊ एक्झर्टिंग अँड इक्वल फोर्स बॅक ऑन द मॅन अँड दिस इज दी अँड दिस एक्सप्लेन्स दी न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजे या दोन एक्झाम्पलमधून मधून आपण काय शिकलो समजा ही एक बॉडी असेल ही दुसरी बॉडी असेल जेव्हा या दोन बॉडीज कॉन्टॅक्ट मध्ये येतील त्यावेळेस ही बॉडी या बॉडीवर फोर्स अप्लाय करेल एक्झर्ट करेल आणि ही बॉडी या बॉडीवर फोर्स एक्झर्ट करेल पण हा एफ वन हा एफ टू असेल तर एफ वन इज इक्वल टू एफ टू म्हणजेच फोर्सचं मॅग्नेट्यूड सेम असेल बॉडीज किती असतील दोन बॉडी टू फोर्सेस टू मॅग्नेट्यूड कसं असेल सेम डायरेक्शन कसे असेल अपोजिट बस न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन या मध्ये या बॉक्समध्ये जेवढं लिहिलं आहे तेवढं लक्षात ठेवलं तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन तुम्हाला समजला म्हणजेच न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन डिस्क्राईब द रिलेशनशिप बिटवीन फोर्स ऑर फोर्सेस दॅट कम इन टू प्ले वेन टू बॉडीज इंटरॅक्ट विथ वन दोन बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील तेव्हा त्या दोन बॉडीज एकमेकांवर फोर्स करतील त्या फोर्स असेल सेम त्या दोन फोर्सची डायरेक्शन असेल अपोजिट आणि हे घडण्यासाठी कंडिशन काय आहे त्या दोन बॉडीज इथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये असल्या पाहिजेत जर या दोन बॉडी एकमेकांच्या मध्ये नसतील तरी पण तिथे एफ वन इज इक्वल टू एफ टू असतो हे आपण काही वेळानंतर डिस्कस करूया त्याच्यापूर्वी इथे लक्षात ठेवा की न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणल्यानंतर दोन बॉडी असल्या पाहिजेत या दोन बॉडीज मध्ये आल्या ही बॉडी याच्यावर फोर्स एक्झट करेल ही बॉडी याच्यावर फोर्स एक्झट करेल आणि यालाच आपण म्हणतो इक्वल अँड अपोजिट फोर्सेस तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आपण डिफाईन करूया व्हॉट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन तर पहा वेन One body exert force when ever one body exert force on another body, another body, the second body, second body exert and equal and opposite force on the first body this is third law of motion third लॉ ऑफ मोशन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतो वेनेवर वन बॉडी दिस बॉडी एक्झट फोर्स ऑन अनदर बॉडी दिस इज अनदर बॉडी ही बॉडी याच्यावर फोर्स एक्झर्ट करत असेल तर सेकंड बॉडी एक्झट सेकंड बॉडी एक्झट अँड इक्वल अँड अपोजिट फोर्स इक्वल म्हणजे हा टेन न्यूटन असेल तर ही बॉडी या बॉडीवर टेन न्यूटन फोर्स एक्झट करेल बट इन अपोजिट डायरेक्शन याची डायरेक्शन पहा हा आहे छोटासा न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन तर पहा ही जी पहिली बॉडी आहे ही दुसरी बॉडी पहिली बॉडी ज्या वेळेस दुसऱ्या बॉडीवर फोर्स एक्झर्ट करत असेल हा टेन न्यूटन या टेन न्यूटनला आपण म्हणतो ऍक्शन जोपर्यंत ऍक्शन होणार नाही तोपर्यंत दुसरी बॉडी जागी होणार नाही आणि ही जागी नाही झाली तर पहिल्या बॉडीवर फोर्स अप्लाय करणार नाही म्हणजे पहिल्या बॉडीने या बॉडीवर फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे त्याला आपण म्हणतो ऍक्शन त्याच वेळेस दुसरी बॉडी पहिल्या बॉडीवर फोर्स अप्लाय करते अमाऊंट इक्वल बट इन अपोजिट डायरेक्शन त्याला आपण म्हणतो रिॲक्शन म्हणजेच द फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट Body on second body is action, and the force exerted by second body on first body is known as reaction. Force exerted by first body on second body is action, force exerted by second body on first body is reaction. इट शुड बी नोटेड दॅट ऍक्शन अँड रिॲक्शन आर जस्ट फोर्सेस या दोघांना काय म्हणणार आपण ऍक्शन हा पण फोर्स आहे रिॲक्शन हा पण फोर्स आहे हे दोन्ही फोर्स आहेत तर आपण आता हे स्टेटमेंट थोडं वेगळ्या पद्धतीने डिफाईन करू शकतो न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन और स्टेटमेंट टू एवरी एक्शन देर इज देर इज एन इक्वल एंड अपोजिट रिएक्शन आलं लक्षात टू एव्हरी ऍक्शन पाठीमागे आपण दोन एक्झाम्पल्स कन्सिडर केले बॉय दिस वॉल आणि दिस बॉय हा बॉय या वर फोर्स एक्झर्ट करत असेल ही वॉल या बॉयवर फोर्स एक्झट करत असेल तर बॉय या वाल वर फोर्स एक्झर्ट करत आहे ही आहे ऍक्शन आणि वॉल या वर फोर्स इक्वल अमाऊंटचा अपोजिट डायरेक्शनमध्ये अप्लाय करत आहे ती आहे रिॲक्शन री ऍक्शन री म्हणजे टू एव्हरी ऍक्शन ही जी ऍक्शन आहे देर इज an equal and opposite reaction, this is a small statement, alternative statement, first, second, then लक्षा थेवा, these two forces are opposite in direction, पन, condition लक्षा थेवा, हे दोनी फोर्स एकाच वेड़ेश घड़ता है, तेला आपन काय मतों? सायमल्टे नियसली अलक लक्षात हे दोन फोर्स एकाच वेळेस मध्ये येतील एकाच वेळेस गायब पण होतील या दोन बॉडी मधला कॉन्टॅक्ट ब्रेक झाला की ते दोन फोर्स गायब तर पहा मग आपण डिस्कस केलं होतं ऍक्शन अँड रिॲक्शन अॅक्ट्स ऑन टू डिफरंट टू डिफरंट बॉडीज खूप महत्वाचं आहे ऑन टू डिफरंट बॉडीज तर पहा हा सरफेस समजा टेबल सरफेस याच्यावर आपण एक बॉडी ठेवली तर या बॉडीचं काहीतरी मास एम असेल ही बॉडी म्हणजेच वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल त्याला आपण म्हणतो वेट डब्ल्यू इज इक्वल टू एम जी म्हणजेच ही जी बॉडी आहे ही बॉडी हा जो सरफेस आहे या सरफेस वर एवढा फोर्स एक्झर्ट करत असेल त्याच वेळेस हा सरफेस हा सरफेस या बॉडीवर इक्वल अँड डायरेक्शन डायरेक्शनमध्ये फोर्स एक्झर्ट करत असेल याला म्हणतो आपण रिॲक्शन अलग लक्षात ऍक्शन अँड रिॲक्शन ऍक्ट्स ऑन टू डिफरंट बॉडीज नॉट ऑन सेम बॉडीज तर पहा ही जी बॉडी आहे ही बॉडी या सरफेसवर फोर्स एक्झर्ट करत आहे नंतर हा सरफेस या बॉडीवर फोर्स एक्झर्ट करत आहे दॅट इज रिएक्शन त्यालाच आपण म्हणतो ऍक्शन ऍक्शन म्हणजे दिस वेट कशावर आहे ऑन सरफेस रिएक्शन रिएक्शन बाय दीस सरफेस ऑन दिस बॉडी रिएक्शन ऑन बॉडी पशन ऑन सरफेस रियाक्शन ऑन बॉडी सरफेस हि एक बॉडी नर हिठले बॉडी दोन दोन सरफेस आहेत दोन बॉडीज आहेत ॲक्शन रिॲक्शन एकाच बॉडीवर ॲक्ट होत नाहीत हे तुम्हाला हायर क्लासमध्ये खूप उपयोगी पडेल आता याचा एवढा फायदा होणार नाही पण फ्युचरमध्ये ही गोष्ट तुम्हाला खूप हेल्प करणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण फ्री बॉडी डायग्राम काढतो फोर्स ॲनालिसिस करण्यासाठी ते तुम्हाला त्यावेळेस आठवेल तर पहा दी बॉक्स एक्झट दॅट इज बॉडी एक्झट ऍक्शन ऑन ग्राउंड दॅट इज सरफेस टेबल सरफेस दिस टेबल सरफेस एक्झ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ऑन दिस बॉडी त्यामुळे ऍक्शन रिएक्शन ऍक्ट्स ऑन टू डिफरंट बॉडीज लक्षात ठेवायला विसरू नका नेक्स्ट पा, हे तुम्ही आहात हे तुमचे डोळे हे तुमचं नाक हे चांगलं काढतो हे तुमचे पाय तर पहा हा रोड आलं लक्षात या रोड वरून तुम्ही इकडे जात आहात असं इमॅजिन करा ज्यावेळेस तुम्ही या साइडला इकडून इकडे जाता राईट टू लेफ्ट त्यावेळेस आपण काय करत असतो इमॅजिन करा ज्यावेळेस आपण फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये म्हणजे ज्या साइडला आपला फेस आहे त्या डायरेक्शन मध्ये ज्यावेळेस आपण चालत असतो त्यावेळेस आपण रोडवर काय करत असतो या डायरेक्शनमध्ये जर आपण इकडून इकडे जात असू तर आपण या रोडवर या डायरेक्शनमध्ये ऍक्शन वाला फोर्स फोर्स आपण एक्झर्ट करत असतो पहा चालताना पहा चालून पहा चालून पहा उभे राहा उभे राहा लवकर उभे राहा आणि चालून पहा लगेच तुम्हाला प्रॅक्टिकली समजून येईल ज्यावेळेस आपण पुढे पुढे जात असतो त्यावेळेस आपण आपल्या पायाने जमिनीवर म्हणजेच रोडवर एक फोर्स एक्झर्ट करत असतो आणि त्या फोर्सची डायरेक्शन असते जर आपण या साइडला जात असू तर ती या साइडला असते आणि आपण या साईडला जात असू तर आपण एक्झर्ट केलेला फोर्स ऑन दिस रोड कसा असतो अपोजिट ती म्हणजे तो फोर्स म्हणजेच ऍक्शन पा हे पाय हात आपण इकडे जात आहोत तर आपण या साइडला ऍक्शन म्हणजेच फोर्स बाय अस ऑन रोड या डायरेक्शनमध्ये या डायरेक्शनमध्ये तर आपल्याला माहीत आहे बाय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन देर इज इक्वल अँड अपोजिट फोर्स इक्वल अँड अपोजिट म्हणजे या साइडला, ही असेल रिॲक्शन आणि त्यामुळे आपण पुढे पुढे जात असतो पुढे पुढे जात असतो समजा जर आपले पाय आणि हा रोड सरफेस या दोघांच्या मध्ये तिसरा म्हणजेच ऑइल तिसरा म्हणजेच कोण ऑइल जर आला म्हणजेच हा सरफेस या सरफेसवर हे ऑइल सांडलेला असेल तर आपण तर आपण हे आपले पाय पा हे दोन पाय जर आपल्याला इकडे जायचं असेल तर आपण काय करणार या रोडवर या डायरेक्शनमध्ये या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करणार पण तिथे फोर्स आपण अप्लाय करूच शकणार नाही कारण तिथे फ्रिक्शन होणार नाही आपला पाय स्लाइड होईल स्लीप होईल या डायरेक्शनमध्ये म्हणजेच सफिसियंट फोर्स टू वॉक ऑन दिस रोड वी कॅनॉट जनरेट वी कॅनॉट अप्लाय ड्यू टू दिस प्रेझेन्स ऑफ ऑइल याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कमी होतो आपण स्लीप होतो आणि स्लीप झाल्यामुळे जेवढा फोर्स आपण या साईडला अप्लाय करतो तेवढाच फोर्स या साईडला जनरेट होत जनरेट होतो बाय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन पण इथे या डायरेक्शनमध्ये जर आपण फोर्स अप्लाय नाही केला तर या डायरेक्शनमध्ये पण फोर्स जनरेट होणार नाही आणि आपण पुढे जाणार नाही म्हणून आपण ज्यावेळेस ऑइली सरफेस असतो तेव्हा तुम्ही पाहिला असेल कार्स बाईक काय होतात स्लीप आलं लक्षात त्याच कारण हेच असतं ऍक्शन अँड रिॲक्शन वेन वी वॉक ऑन द ग्राउंड हे आपण इथं पाहिलं आहे नेक्स्ट स्विमर पा हा कसा काढू आता हा एक हात हा एक हात हे त्याचे पाय आलं लक्षात तो इकडे स्विमिंग करत असेल हे त्याचे बाल केस तर पहा तो इकडे जात आहे म्हणजे आपण काय करतो आपल्या हाताने या वॉटरवर या डायरेक्शनमध्ये या डायरेक्शनमध्ये फोर्स फोर्स अप्लाय करतो त्याला आपण काय म्हणतो ऍक्शन त्याला आपण काय म्हणतो ऍक्शन मग रिॲक्शन कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल जर आपण पाण्याला इकडे इकडे असं पुश केलं तर आपण कुठे जाऊ या साइडला या साईडला म्हणजेच या साईडला आपण चालले जातो मग इकडे कोणता फोर्स असेल रिॲक्शन ज्या डायरेक्शनमध्ये रिॲक्शन आहे त्या डायरेक्शनमध्ये आपली मोशन होत आहे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा देन नेक्स्ट फ्लाइंग, ऑफ जेट एरोप्लेन अँड रॉकेट पहा त्याच्यासाठी आपण छोटासा बलून घेऊया हा बलून या बलून मध्ये इयर फुल भरलेली आहे पण इथे टाय केलेलं नाहीये इथे रिकाम आहे काय होईल इथून इयर बाहेर येईल बाहेर आल्यानंतर पहा हे बाहेर आली म्हणजे काय फोर्स एक्झट होत आहे म्हणजे या बलून मधली इयर बाहेर येत आहे त्यावेळेस तर इथे पहा फ्लाइंग ऑफ जेट एरोप्लेन्स अँड रॉकेट्स इथे पहा बलून या बलून मध्ये इयर भरलेली आहे इथे टाय केलेलं नाही त्यामुळे काय होईल अचानक सोडून दिल्यामुळे या बलून मधली सर्व इयर बाहेर येईल म्हणजेच ऍक्शन फोर्स इकडे त्यालाच अपोजिट डायरेक्शन मध्ये एक रिॲक्शन क्रिएट होईल या साईडला म्हणून हा बलून इकडे जातो हे आपण पाहिलं आहे त्याचप्रमाणे पहा जेट एरोप्लेन्स इथे पहा आतमध्ये जे बर्निंग होईल गॅसेस फिएलचं बर्निंग होईल तिथून गॅस या साईडला बाहेर निघतील म्हणजेच लाईक like, येअर कमिंग आउट फ्रॉम दिस बलून त्याचप्रमाणे इथून गॅस बाहेर येतील पुश ऑफ इंजिन ऑन गॅसेस गॅस ग्यास या साईडला पुश केले जातील आणि त्याच्यामुळे रिॲक्शन याच्यावर तयार होईल आणि त्या रिॲक्शनमुळे हे जेट एरोप्लेन्स या डायरेक्शनमध्ये चाललं जाईल पुश ऑफ गॅसेस ऑन द इंजिन या डायरेक्शनमध्ये अलग लक्षात म्हणजे ऍक्शन रिॲक्शन ज्या डायरेक्शनमध्ये रिॲक्शन आहे त्या डायरेक्शनमध्ये बॉडीची मोशन होत आहे इथे पहा या डायरेक्शनमध्ये रिॲक्शन होत आहे त्याच डायरेक्शनमध्ये हा बलून जाईल हेच प्रिन्सिपल इथे वापरला आहे त्यानंतर जर हा बलून व्हर्टिकली वर सोडला तर पहा या प्रकारे सोडला तर या साइडला असेल ऍक्शन ही जी इयर आहे ती या साइडला फोर्स एक्झर्ट करेल आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये रिॲक्शन क्रिएट होईल आणि ज्या डायरेक्शनमध्ये रिॲक्शन आहे त्याच डायरेक्शन मध्ये हा बलून वर चालला जाईल तर ऍक्शन रिएक्शन पहा ऍक्शन रिॲक्शन दोन वर्ड न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजे ऍक्शन रिॲक्शन एअर या साईडला येत आहे म्हणजे ॲक्शन आणि त्या ॲक्शनमुळे याच्यावर ये रिॲक्शन येईल आणि त्या रिॲक्शनमुळे हा बलून वर जाईल तेच प्रिन्सिपल आपण इथे यूज केला आहे रॉकेटमध्ये तर पहा हे रॉकेट आहे या रॉकेटमध्ये जे काय गॅसेस असतील फेल असेल आपण फेल म्हणूया तर फेल बर्न झाल्यानंतर इथून गॅस बाहेर येतील आणि याचा स्पीड एवढा असेल एवढा असेल याच्यामुळे इथे फोर्स एक्झट केला जाईल दॅट इज फोर्स ऑन गॅसेस त्याला आपण म्हणतो ऍक्शन जर या डायरेक्शनमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ऍक्शन क्रिएट झाली तर अपवर्ड डायरेक्शनमध्ये काय होईल रिॲक्शन आणि त्या रिॲक्शनमुळे हे रॉकेट वर जातं दॅट इज फोर्स ऑन रॉकेट त्याला आपण म्हणतो रिॲक्शन लक्षात ठेवा सम एक्झाम्पल्स एवढ्या एक्झाम्पल्समधून तुम्हाला न्यूटन्स थर्ड लॉ लक्षात आला असेल आय होप अशी आशा करतो लास्ट एक्झाम्पल बट नॉट लिस्ट हे महत्वाचं आहे आपल्यासाठी पुढे टॉपिकमध्ये याचा खूप फायदा होणार आहे यूज केला जाणार जा आहे तर पहा वाय द गन रिकॉइल्स म्हणजे ज्या वेळेस तुम्ही असं ऐकला असेल कारण तुम्हाला बंदूक तर भेटणार नाही एक्सपिरियन्स घेण्यासाठी लक्षात ठेवा ही बंदूक आहे गन आहे तर ज्यावेळेस आपण फायर करतो वेन बुलेट इज फायर फ्रॉम गन त्यावेळेस बुलेट या डायरेक्शनमध्ये जाणार इथे कोणीतरी असणार त्याला लागणार तो सेकंड पार्ट पहिला पार्ट पहा ज्यावेळेस या गन मधून बुलेट बाहेर येते त्याच वेळेस या गनवर एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट होतो म्हणजे या बुलेटवर आपण या डायरेक्शनमध्ये या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला आहे त्याला आपण म्हणतो ॲक्शन फोर्स ऑन बुलेट फोर्स ऑन बुलेट इज ॲक्शन म्हणजे आपण ॲक्शन घेतली आहे त्याच वेळेस इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स असलाच पाहिजे अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आणि त्या फोर्समुळे त्या ऑपोजिट मध्ये असलेल्या फोर्समुळे ही गण थोडीशी थोडीशी या डायरेक्शन मध्ये जाते मग तुम्ही म्हणाल ज्या स्पीडने ही बुलेट या डायरेक्शन मध्ये गेली त्याच स्पीडने ही गन या डायरेक्शन मध्ये का गेली नाही तर याच आन्सर असेल मास ऑफ दिस बुलेट इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू द मास ऑफ दिस गन या गनच मास खूप जास्त आहे या बुलेटच्या कंपॅरिझन मध्ये म्हणून ही जास्त या डायरेक्शन मध्ये जात नाही पण थोडासा धक्का बसतो दे धक्का माहिती आहे ना दे धक्का तेवढाच धक्का या गनवर या डायरेक्शनमध्ये बसतो आणि त्याच्यानंतर ती गन आपल्या हातात असते त्यानंतर ते मोमेंटम झिरो होतं आणि त्यानं त्यानंतर ती गन आपल्या हातात स्टेबल होते नंतर ही बुलेट इकडे जाऊन कुणाच्या तरी डोक्यात घुसते किंवा छताळामध्ये घुसते आणि मग हिच्याकडे असलेलं मोमेंटम मास टाइम्स विलॉसिटी ते पण झिरो होतं हे आपण न्यूटन सेकंड लॉमध्ये पाहिलं कॅचिंग दी बॉल कॅचिंग दी बॉल मोमेंटम लार्ज मोमेंटम गेट रिड्यूस इन टू द झिरो